मित्रांनो, आज आपण कॅब्रेटॉप या औषधाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण लष्टर या औषधाविषयी माहिती जाणून घेतली होती. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. मित्रांनो, कॅब्रेटॉप हे BSF कंपनीचे औषध आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे, पण या औषधामध्ये कोणकोणते कंटेंट आहे व ते कंटेंट कोणकोणत्या रोगावर काम करते व त्याचे वापरण्याचे योग्य प्रमाण काय आहे हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत राहत नाही, त्यासाठीच हा व्हिडिओ खास करून बनवला आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, कॅब्रेटॉप हे BSF कंपनीचे ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक आणि प्रिव्हेंटेटिव्ह फंगीसाइड आहे व यामध्ये मेटिराम 55% प्लस पायरोक्लोस्ट्रोबिन 5% WG फॉर्म्युलेशनमध्ये कंटेंट पाहायला मिळते. त्यामुळे या औषधाची वैशिष्ट्य असे आहे की मेटिराम हे चांगल्या प्रकारे विरघळणारे असल्यामुळे ते त्याच्या मल्टीसाइड ॲक्शनमुळे एकापेक्षा अनेक रोगांना रोखण्याचे काम करत असते. तसेच मेटिराममध्ये 14% झिंक असल्यामुळे ते आपल्या पिकाला फंगीसाइडसोबत एक्स्ट्रा मिळत असते, त्यामुळे त्याचा फायदा हा पिकाला होत असतो. आणि पायरोक्लोस्ट्रोबिन हे स्ट्रॉबेलेरिन ग्रुपचे सिस्टेमिक फंगीसाइड आहे, जे की फंगसला जेथून ऊर्जा मिळत असते म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामधून ऊर्जा मिळत असते, त्या ऊर्जा मिळण्याच्या प्रवाहाला पायरोक्लोस्ट्रोबिन हे रोकत असते, त्यामुळे ऊर्जा न मिळाल्यामुळे फंगसचा मृत्यू होत असतो. मित्रांनो, कॅब्रेटॉपचा वापर आपण पिकावर फवारणी केल्यानंतर 1 तास पाऊस नाही झाला तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळतात. तसेच कॅब्रेटॉपमध्ये झिंक असल्यामुळे त्याचा कोणत्याही पिकाच्या फ्लावरिंग स्टेजमध्ये वापर करणे टाळावे. त्याचबरोबर कॅब्रेटॉपची एक खासियत आहे की यामध्ये अदर इन्ग्रेडियंटमध्ये सिलेसिक ॲसिड आहे, त्यामुळे पिकाची पाने मोठी आणि रब बनत असतात. म्हणजेच कॅब्रेटॉपच्या फवारणीमधून झिंक आणि सिलिकॉन हे न्यूट्रियंट पिकास मिळत असतात. जसे की रोग आल्यावर पीक कमजोर बनत असते, अशा अवस्थेत टॉनिकच्या फवारणीपेक्षा कॅब्रेटॉपचा वापर करावा. मित्रांनो, कॅब्रेटॉप या औषधाचा वापर आपण डाळिंब, द्राक्ष, मिरची, टोमॅटो, कांदा, काकडी, केळी, कापूस, भुईमूग यासारख्या अनेक पिकांमध्ये केला तर लवकर व उशिरा येणारा करपा, फळावरील ठिपके, पानावरील ठिपके, डाउनी मेलेडू, पावडरी मेलेडू, अँथ्रॅगोनस यासारख्या रोगापासून नियंत्रण भेटण्यास मदत होते. तसेच डाळिंबागेत कॅब्रेटॉप या औषधाची फवारणी जर फळ परिपक्वता अवस्थेमध्ये केली तर कोलॅट्रोट्रिकम, फळावरील ठिपके, करपा या रोगापासून नियंत्रण भेटते. मित्रांनो, कॅब्रेटॉप या औषधाची फवारणी मात्राही 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रमाण घेऊन वापर करावा. आणि याचा प्रति एकरी खर्च हा आपल्याला साधारणतः 1000 रुपयाच्या दरम्यान येतो. आणि आपल्या पिकावरती फवारणी केल्यानंतर 10 दिवसापर्यंत याचा परिणाम पाहायला मिळतो. अशा प्रकारे मित्रांनो, कॅब्रेटॉप या बुरशीनाशकाचा वापर करावा. पुढील व्हिडिओमध्ये आपण कर्जेट या बुरशीनाशकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी कृषी टॉकी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आशा करतो की ही उपयुक्त माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.